पनवेल में बीजेपी का राज्य सरकार के खिलाफ ताला ठोको आंदोलन, विद्युत कार्यालय का बीजेपी नेताओं ने किया घेराव। लालसा जपू शकेल, सत्ता कशी टिकू शकेल, आणि आपल्याला आता कसं तरी विश्वासघातानी सरकार मध्ये येऊन बसलेलो आहे, तर आम्ही ही उग्र आंदोलन करू। कोरोना काल में बिजली कंपनियों द्वारा भेजे गए बेतहाशा बिजली बिलों के खिलाफ बीजेपी ने मोर्चा खोल दिया है। आज बीजेपी नेताओं ने पनवेल के एमएससीबी कार्यालय के बाहर जमकर विरोध प्रदर्शन किया और विद्युत कंपनी में ताला लगाने की मांग की। इस अवसर पर पनवेल की महापौर कविता चौतमन ने कहा कि लॉकडाउन में सरकार ने दावा किया था कि वह बिजली बिल में छूट देगी, लेकिन उसने छूट न देकर लोगों को बेतहाशा बिजली बिल भेजे हैं। अब विद्युत कंपनी बिजली बिल न भरने वाले लोगों को नोटिस भेजकर मीटर हटाने की धमकी दे रही है और कई लोगों के घरों की बिजली काट भी दी है। जबकि ऊर्जा मंत्री नितिन राउत ने कहा था कि किसी के घर की बिजली सप्लाई बंद नहीं की जाएगी, उसके बावजूद कंपनी ऐसी हरकतें कर रही है। सर्वसामान्य जनता या वाढीव बिलामुळे एवढी त्रस्त झालेली असताना कुठल्याही प्रकारचा वीज दर किंवा वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकार घेत नाही आहे। केवळ एवढं न होता, ह्या वीज बिल एवढे भरमसाठ आलेले आहे। मला वाटतं ज्यांच्या घरात 500 रुपये किंवा 400 रुपये बिल होतं, अशा लोकांना आता मला वाटते महिन्याला 5,000, 3,000, 10,000 असे बिलं त्यांनी वाढून दिलेले आहेत। कुठून भरणारी गरीब जनता, याचा विचारही सरकार बिलकुल करत नाही आहे। मग याचा निषेध म्हणून आम्ही आज सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेलमध्ये ह्या मोर्चाचं इथे आज आयोजन केलेलं आहे, आणि या मोर्चामध्ये आम्ही या सरकारला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की आपण आमची मागणी जी आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वी केली होती की वीज बिल तुम्ही माफ करा, किंवा वीज बिल जोपर्यंत आपण माफ करत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांच्या घरातील वीज आपण काढून घेऊ नका, परंतु हे तसं न करता महावितरणाचे अधिकारी सर्वसामान्यांच्या घरामध्ये गेले आणि मला वाटतं काल त्यांच्या सर्वांच्या वीज त्यांनी खंडित केलेल्या। अतिशय चुकीचा निर्णय हा इथे सरकार घेत आहे, त्यामुळे आजच्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे। वहीं बीजेपी युवा मोर्चा के प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटिल ने कहा कि सरकार ने लॉकडाउन के बाद बिजली की कीमतों में कमी करने के बजाय 40% तक बढ़ोतरी कर दी है, इसलिए लोगों का बिजली बिल बढ़कर आ रहा है। उन्होंने कहा कि इस सरकार को लोगों की समस्याओं से कुछ लेना देना नहीं है। विक्रांत पाटिल ने राज्य सरकार से किसी की बिजली कट न करने और बिजली बिल माफ करने का आह्वान किया। यानी फतवा काढलेला आहे की 78 लाख वीज कनेक्शन आम्ही खंडित करणार आहोत आणि जनतेच्या घरावरती घराची राख रंगोळी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे कोरोना मध्ये जनता संकटात असताना त्यांना दिलासा द्यायचा की त्यांच्यावरती अजून भुर्दंड लादायचा हे सरकारने आता ठरवलं पाहिजे। निर्दयी सरकार हे जनता म्हणते, पण आता निर्दयीपणाची परिसीमा हे असंवेदनशील सरकार राज्यातलं तिघाडी सरकार गाठतंय, आणि म्हणून 78 लाख जनतेच्या मनामध्ये आपण उद्रेक तयार करताय। जनतेने पण ह्यानिमित्तानं जाणून घेतलं पाहिजे की ऊर्जा मंत्र्यांनी आपल्याला कमिटमेंट दिली होती की आम्ही नक्की विचार करू आणि लवकरच गोड बातमी देऊ आणि ह्या माध्यमातून आपलं वीज बिल आम्ही कमी करू। वीज बिल कमी करणं राहिलं बाजूला, पण त्याच्यामध्ये ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सुद्धा 40 पैशाची दरवाढ युनिट मागे केलेली आहे राज्यातल्या सरकारने। जनतेने जाणून घेतलं पाहिजे की वीज बिलवाढ तुम्ही करता, अशा वेळेला युनिटमध्ये दर युनिटमध्ये 40 पैशाची वाढ तुम्ही करता, आणि ही जी काही बिलं वाढीव आलेली आहेत ही त्याच्यामुळे आलेली आहेत। आपण नुसतं इथं ओरडत बसलो की बिलं कशामुळे जास्त येतात, पण या सरकारने आपल्याला बिलं तर कमी केलीच नाही, वरती बिल वाढ केलेली आहे हा विषय समोर आलेला आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यभर ही आंदोलन होत। इस अवसर पर बीजेपी नेता अरुण भगत, जयंत पगड़े के अलावा पनवेल महानगर पालिका में बीजेपी के तमाम नगर सेवक मौजूद रहे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें।